केंद्र सरकार ने नव्याने केलेले कृषी कायदे रद्द करण्यासाठी हक्काने लढणारे शेतकरी बांधव या देशाचे खरे अर्थाने सैनिक असून तुमच्या सरकारच्या विरोधातील लढाईत त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास ज्येष्ठ दलित नेते एमजी ढुरे यांनी काल रात्री धुळे शहरातील राणा प्रताप चौकात झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला. केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात मुंबईत येत्या 25 जानेवारीला किसान सभेच्या वतीनं राजभवनावर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी धुळे नंदुरबार जिल्ह्यातील सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक श्रमिक संघटनेचे नेते कॉम्रेड किशोर ढमाले कॉम्रेड सुभाष काकुस्ते यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी बांधव मुंबईच्या दिशेने जात आहे. या शेतकऱ्यांसाठी काल रात्री जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेचं प्रास्ताविक हेमंत मदाणे यांनी केलं. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत नवीन कृषी कायद्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली. यावेळी सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आणि त्याचबरोबर याच्या विरोधात चाललेली लढाई आहे त्या लढाईबद्दल सुद्धा सांगितलं. हेमंत भाऊ आम्हाला पण अभिमान आहे. 5 जून पासून बोलणार जेव्हापासून अध्यादेश निघाले तेव्हापासून आपल्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. आणि याच्याही आधी महाराष्ट्रामध्ये सुकाणू समितीचा आंदोलन असो कर्जमुक्तीच्या संदर्भातलं आंदोलन असो सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभा हिरेरीनं त्याच्यामध्ये उतरलेली आहे. आणि आपण जेवणाबद्दल सांगितलं ते जाहीरपणे सांगितलं ते फार चांगलं झालं. कारण कुणाच्या मनामध्ये काही शंका राहायला नको तसं आम्ही पण एक सांगू इच्छितो की आम्ही गावागावातनं वर्गणी केलेल्या आहेत आणि वर्गणी करून बरोबर आहे का वर्गणी करून आपल्या स्वतःच्या पैशानं मुंबईला चाललो बरोबर आहे का आणि आता नाही दिल्लीला सुद्धा आम्ही आमच्याच पैशातनं गेलो होतो बरोबर आहे का आणि हेच आंदोलन नाही तर आजपर्यंत मला हेमंत भाऊ मला काही लोक आमचे म्हणतात आमच्या मावशी भाषेमध्ये भाऊ तू बटा फुलाई गयो म्हणजे मी फार पांढरा झालो. तर मी धुळ्यामध्ये आलो तेव्हा माझे काळे केस होते लहान होतो तुम्हाला माहिती आहे तर पांढरा झालो. पण यापैकी आतापर्यंतच एकही आंदोलन हे आपण इतर कुठल्याही पैशातनं नाही तर स्वतःच्याच पैशातनं चालवलंय बरोबर आहे आणि हे अभिमान म्हणून आम्ही आमची ताकद असेपर्यंत म्हणजे जेवढा आज सुद्धा आता आम्हाला खूप त्रास झालेला आहे. आम्ही आत्ताच दिल्लीमधनं आलेलो आहोत आणि मुंबईच्या बैठकीतही आम्ही सांगितलं की हे आमच्या जीवावर आलेलं आहे. आम्ही फार छोटे शेतकरी आहोत कोरडवाहू शेतकरी आहोत अजून आमच्यापैकी काही लोकांच्या जमिनी सुद्धा नावावर झालेल्या नाहीत तरी आम्ही शेती करतो आहोत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं महामानवांच्या प्रेरणेतून या ठिकाणी सत्याचा अखंड आम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये या धुळ्याच्या जेलमध्ये सुद्धा आम्ही सत्याचा अखंड म्हणलेला आहे. आम्ही जेव्हा 15 दिवस जेलमध्ये होतो बरोबर आहे का तर हे सत्याचं अखंड म्हणणं आणि त्याप्रमाणे चालणं ह्या भूमिकेतनं आजपर्यंत आलं आणि तुम्ही वेळोवेळी आम्हाला जे सहकार्य करतात हे धुळेकर जनता या ठिकाणी धुळेकर जनतेचे प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आहेत. आमचे मित्र दरबार सिंग गिरासे भाऊ आहेत राजे साहेब आहेत माजी आमदार पाटील साहेब आहेत कॉम्रेड एल आर राव आहेत या ठिकाणी अध्यक्ष समितीचे माननीय एम जी ढिवरे साहेब या ठिकाणी आहेत अविनाशजी पाटील आहेत महेंद्रजी यांच्या कोचीनुसार क्षमतेनुसार जे आपल्याला मदत केलेली आहे